दिनांक 9 ऑगस्ट रोजी नांद येथील प्राथमिक आरोग्य केंद्र गावातील व बाहेर गावातील लोणार, वणी, खोलदोड, आलेसूर, खरकाडा, खापरी आणि इतर गावातील 100 ते 150 रुग्ण विविध प्रकारच्या रोगांच्या उपचारासाठी सकाळी 8 वाजतापासून आले होते. सकाळी येऊन आपला उपचार करून काही मजूर वर्ग कामाला जाता येईल या हिशोबाने पोहोचला, परंतु त्यांना आधी औषधी लवकर न मिळाल्यामुळे दवाखान्यात तात्काळ थांबावं लागलं. दवाखान्यामध्ये डॉक्टर, नर्स उपस्थित होते, परंतु फार्मिस्ट नसल्याने रुग्णांची गैरसोय होत होती. एका रुग्णाला वेळेवर औषधी न मिळाल्याने त्याला उलट्याही झाल्या. त्यामुळे काही रुग्णांनी सरपंच तुळशीदास चुटे यांना फोन करून बोलावून घेतले व डॉक्टर केवल कोरडे यांच्यासोबत बोलून कुणाला तरी फार्मसिस्टचे काम द्या आणि रुग्णांची होत असलेली गैरसोय दूर करा असे सांगितल्यामुळे तपासणी करण्याच्या कामात आहे तर दुसरी नर्स प्रसूती व कुटुंब नियोजन झालेल्या महिलांची देखभाल करीत आहे. तरी पण मी त्यांना या कामाला वेळात वेळ काढून लावण्याचे आश्वासन देऊन नर्सला औषधी वाटपाच्या कामाला लावून रुग्णांची गैरसोय टाळली. नांद परिसरात दररोज संततधार पाऊस पडत असल्यामुळे दलदलीचे वातावरण तयार झाले असून वातावरणामध्ये फरक पडल्यामुळे साथीचे रोग उद्भवले आहेत. यात हिवताप, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी यांसारखे रोगी दवाखान्यात आले होते. वातावरणाचा नागरिकांच्या प्रकृतीवर परिणाम झाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची तुफान गर्दी झाली होती. शुक्रवारी 9 तारीख असल्याने माता बाल संगोपनद्वारे गरोदर महिलांची तपासणी दिवस असल्याने त्यांचीही गर्दी झाली होती. डॉक्टरांकडून तपासणी झाल्यानंतर औषधी विभागात गेल्यावर फार्मसिस्ट नसल्याने औषधीचा वाटप होत नव्हता, त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. प्रकरण सरपंचांनी हाताळून शांत केले व रुग्णांना औषधी वाटप सुरू झाले. या नांद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने ही परिस्थिती उद्भवली. या केंद्रामध्ये अंतर्गत उपकेंद्र महालगाव, बेसूर, मांगरूळ, धामणगाव, भगवानपूर ही आहेत, परंतु या ठिकाणी देखील कमी अधिक कर्मचाऱ्यांचा वनवास आहे. नांद येथे बेसूर उपकेंद्रातील डॉक्टर खान यांचा नंबर नांद येथे लावला होता, पण ते 10 वाजेपर्यंत आले नसल्याने गोंधळ निर्माण झाला. डॉक्टर केवल कोरडे याबाबत विचारणा केली असता ते नागपूरवरून येतात, ते आज लवकर आले नाहीत, त्यामुळे त्यांना पत्रक सुद्धा देतो असं सांगितले. प्राथमिक आरोग्य केंद्र हे जिल्हा परिषद अंतर्गत येऊन याची सर्व देखभाल नागपूर जिल्हा परिषद करतं, पण नांद येथे स्थानिक जिल्हा परिषद सदस्य नंदा नारनवरे आहेत आणि त्यांनी समितीच्या अध्यक्ष आहेत, तर त्यांना फोन करून विचारणा केली असता त्यांनी सांगितले की नांद आरोग्य केंद्रात फार्मसिस्ट 1 वर्षापासून नाही, तसेच इतरही कर्मचारी पाहिजेत. मी जिल्हा परिषदेचे मुख्य डॉक्टर व जिल्हा परिषदेकडे अनेकदा मागणी केली. नांदला फार्मसिस्टची 1 वर्षापासून रिक्त जागा आहे आणि अत्यंत गरजेची जागा आहे, ती द्या असे बरेचदा मागणी करूनही फार्मसिस्ट दिला नाही. त्यांनी हेही सांगितले की महाराष्ट्र शासनाकडून काही प्रॉब्लेम आहेत असे जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आले, त्यामुळे तुम्हाला फार्मसिस्ट देऊ शकत नाही. तसेच 1 महिन्यापूर्वी येथे डॉक्टर स्थानिक होते तेही बदलून गेल्यामुळे डॉक्टर नव्हते, ते मी राजेंद्र मोळक यांच्याकडून डॉक्टर केवल कोरडे यांना मिळवून घेतले. त्याचप्रमाणे फार्मसिस्टही मिळवण्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत अशी माहिती देण्यात आली. गोकुल वैरागडे, महाराष्ट्र दर्पण, नांद.